आंब्यामधील फांदीमर हा खूप घातक रोग आहे. शेतकरी मोस्टली काय करतात, किडीवर आपलं लक्ष केंद्रित करतात, पण त्या मानाने रोगावर लक्ष केंद्रित केले जात नाही. आंब्यामधला फांदीमर हा एक खूप घातक रोग आहे. आज आपण त्याच्याबद्दल माहिती ह्या व्हिडिओमध्ये समजून घ्या. हा फांदीमर हा रोग बुरशीमुळे होतो. बुरशीजन्य रोग आहे. मोस्टली वर्षभर हा रोग होतो, पण ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये ह्या रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर होतो. बोट्रीडिप्लोडिया आणि लेसिओडिप्लोडिया अशा दोन प्रकारच्या बुरशी आहेत, आणि या दोन प्रकारच्या बुरशीमुळं हा रोग होतो. सुरुवातीला फांदीचा रंग किंचितसा बदलतो, आणि नंतर हा बुरशीमुळंच रोग होतो, आणि नंतर हा बदल रंग थोडा थोडा वर वाढत जातो, आणि कालांतरानं पानं पूर्णपणे करपलेली आपल्याला बघायला मिळतील. जसं एखाद्या झाडाखाली आग लागलेली असते, किंवा वनव्यानाची झाड बागेची किंवा झाडाची अवस्था होती, अशी पूर्णपणे करपलेली झाडं तुम्हाला बघायला मिळतील. आपल्या पाठीमागे एक फांदी, मी तुम्हाला नंतर त्याचा फोटो आपल्या स्क्रीनवर देईन, तर अशी पूर्णपणे करपलेली आपल्याला झाडं किंवा फांद्या किंवा शेंडे दिसतील. हा रोग होऊ नये म्हणून एक आहे की बागेमध्ये आपण जी छाटणी करतो किंवा फांद्यांची विरळणी करतो, तर सर्व ठिकाणी सूर्यप्रकाश व्यवस्थित जाईल अशा प्रकारे छाटणी करणं गरजेचं आहे. आता पाठीमागतो जिथं छाटणी प्रॉपर झालेली नाही किंवा फांद्या खूप गहन आहेत, अशा ठिकाणी जिथं सूर्यप्रकाश जात नाही अशा ठिकाणी ही बुरशीची वाढ होते, आणि इथं मग फांदीमर किंवा शेंडेमर रोग होतो. त्यामुळे छाटणी प्रॉपर करणं गरजेचं आहे. व्यवस्थितपणे छाटणी आपल्याला करावी लागेल. छाटणी केली तर फक्त छाटणी करून चालणार नाही, कारण ह्या रोगाची बुरशी किंवा बुरशीचे जीवाणू कुठल्या तरी जखमेमार्फत आज जातात. त्यामुळं छाटणी केल्यानंतर आपल्याला इथं बोर्डो पेस्ट लावणं गरजेचं आहे. जिथं आपण छाटणी करतो तिथं बोर्डो पेस्ट किंवा 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करणं गरजेचं आहे. त्यामुळे स्वच्छ सूर्यप्रकाश कसा पूर्ण फांद्याला मिळेल हे आपल्याला एक काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ज्याच्या वेळेला शक्य होईल, साधारणपणे 1 ते 1.5 महिन्याने आपल्याला आता जी 3 बुरशीनाशक सांगेल, 1% बोर्डो मिश्रण आहे किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 2.5 ते 3 ग्रॅम प्रति लिटर, किंवा कार्बेंडेझिम म्हणजेच कार्बेंडेझिम नावाचं बुरशीनाशक आहे, हे बुरशीनाशक 1 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये साधारणपणे 1 ते 1.5 महिन्याच्या अंतरानं फवारणी करणं गरजेचं आहे. फांदेमर किंवा डायबॅक रोगाने मेलेले ज्या फांदे आहेत, जिथंपर्यंत फांदे मेलेले त्याच्याखाली साधारणपणे 2 ते 3 इंच फांदी कट करायची, आणि कट केलेल्या भागावर पुन्हा बोर्ड पेस्ट लावायचं, आणि हे कट करून ज्या रोगट आहेत फांद्या ह्या पूर्णपणे जाळून नष्ट करणं गरजेचं आहे. अन्यथा ह्यातले बीजाणू परत दुसऱ्या झाडावर जाऊ शकतात. शेंडेमरनं फांदी मेल्यानंतर पुन्हा पिवळसर किंवा पिवळसर रंगाचा डिंक या फांद्यातून बाहेर येतो. आणखी की गमॉसिस नावाचा किंवा डिंके हा एक रोग आहे, आणि शेंडेमर ह्यामध्ये एकच फरक आहे की गमॉसिस हा रोग आहे किंवा डिंके हा रोग आहे हा खोडाला होतो, आणि फांदीमर किंवा शेंडेमर हा रोग फांदीला होतो. हा फरक लक्षात घ्या. आणि डिंक्या रोगामध्ये पहिल्यांदा डिंक येतो, बाहेर पडायला लागतो, आणि कालांतरानं झाडं मरतं. इथं मात्र झाडाची फांदी किंवा शेंडे मेल्यानंतर डिंक येतो. हा फरक शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावा.